महाराष्ट्र शासन के दिए निर्देश के मुताबिक और गोंडवाना विद्यापीठ ने दिए निर्देश के मुताबिक आज 20 अक्टूबर से महाविद्यालय शुरू हुई। कोरोना ने हमारे जीवन में प्रवेश कर हमारी जीवन शैली को पूरी तरह से घेर रखा है। इसी के चलते कई पाबंदियां लगाई गई थी, लेकिन अब धीरे धीरे कोरोना का कहर थमता नजर आ रहा है, जिससे कई पाबंदियां धीरे धीरे हट रही है। इसी कड़ी में महाराष्ट्र शासन ने दिए निर्देश के मुताबिक और गोंडवाना विद्यापीठ ने दिए निर्देश के मुताबिक आज 20 अक्टूबर से महाविद्यालय ऑफलाइन पद्धति से शुरू हुए हैं। जिन विद्यार्थियों ने वैक्सीन के दो डोज या एक डोज दिया है, उन विद्यार्थियों को प्रवेश दिया जाएगा। प्रैक्टिकल क्लासेस ऑफलाइन पद्धति से शुरू होंगे। पीजी के क्लासेस भी आज से ऑफलाइन पद्धति से शुरू हो चुके हैं। इस तरह से कोविड नियमों का पालन करते हुए महाविद्यालय की शुरुआत हुई है। इस संदर्भ में अधिक जानकारी प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर ने दी। शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि गोंडवाना विद्यापीठाने दिलेल्या निर्देशानुसार आजपासून महाविद्यालय ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेला आहे। त्यामध्ये 50-50% असं अल्टरनेट आडीपाडीने महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी वॅक्सिनचे दोन डोस घेतले असतील किंवा एक डोस घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विनंती केलेली आहे। त्याचप्रमाणे जे प्रॅक्टिकल क्लासेस आहेत ते प्रॅक्टिकल क्लासेस आम्ही ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने सुरू केलेले आहेत। त्याचप्रमाणे पीजीचे जे क्लासेस आहेत ते सुद्धा ऑफलाईन पद्धतीने आजपासून सुरू झालेले आहेत। जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत किंवा बिलो 18 इयर्सचे जे आहेत त्या विद्यार्थ्यांना सध्या महाविद्यालयात प्रवेश नाही आहे। त्यांचे क्लासेस सगळे ऑनलाईन मोडमध्ये सुरू आहेत, पण जेव्हा किंवा शासनाच्या वतीने जे काही निर्देश दिले जातील त्यानुसार मग त्यांचेसुद्धा क्लासेस आम्ही ऑफलाईन पद्धतीने सुरू करू। आजचा पहिला दिवस आहे, सर्व विद्यार्थी मास्क घालून आणि सॅनिटेशन सगळ्या मशीन्स वगैरे प्रत्येक फ्लोअरला आम्ही दिलेले आहेत आणि कोविडच्या संदर्भातली संपूर्ण दक्षता घेऊनच महाविद्यालयाची सुरुवात आम्ही केलेली आहे। तो वही आज महाविद्यालय का पहिला दिन होने से विद्यार्थी भी काफी उत्सुक नजर आए। इस समय विद्यार्थिनीने अपनी प्रतिक्रिया दी। जनन वायसर, मी MSc फायनलला शिकत आहे। सध्या क्लासेस आज सुरू झाला, आजचा पहिला दिवस आहे। आम्हाला अजून प्रोटोकॉल्स नीट माहीत नाही झालेले आहे, बट प्रॅक्टिकल सुरू होणार आहे असं म्हटलेलं आहे आणि सुरू पण होणार आहे। बट टेस्ट प्रिकॉशन्स घेऊन आम्हाला सगळं बघावं लागेल, कारण हेल्थ इश्यूज सगळ्यांनाच फेस करावं लागले आहे त्यामुळे। आणि प्रॅक्टिकल जर सुरळीत चालू राहिले तर आम्हाला काहीही एक प्रॉब्लेम नाही, बस ते बाहेरगावच्या मुलींना थोडा प्रॉब्लेम होतो आहे, तर ते लवकरात लवकर सॉर्ट आउट करावं असं आमची विनंती आहे।